हजार सतराचा हा प्रश्न स्वराज पूर्वीकडे काही अंतर गेल्यावर एका काटकोणात डावीकडे वळाला व पन्नास मीटर अंतर चालला तिथे तो उजवीकडे एकशे पस्तीस अंश कोणातून वळाला आणि पंधरा मीटर अंतर चालला तर आता त्याच्या डाव्या हाताकडील कोणती दिशा असेल अशा प्रकारचा हा प्रश्न तर बघा स्वराज स्वराज काय पूर्वीकडे काही अंतर गेला अंतर माहिती नाही आपण पूर्वीकडे गेला तो ठीक आहे त्यानंतर बघा तो काटकोनात डावीकडे वळाला डावीकडे काटकोनात वळाला किती वळाला व किती मीटर वळाला तर पन्नास मीटर त्यानंतर तिथे तो उजवीकडे एकशे पस्तीस अंश गेला एकशे पस्तीस तो पन्नास मीटर अंतर गेला व उजवीकडे एकशे पस्तीस अंश कोणातून वळाला उजवीकडे म्हणजे या डायरेक्शनने किती अंश तर एकशे पस्तीस आता या असं घेतलं तर किती होईल नव्वद अंश त्यानंतर एकशे पस्तीस म्हणजेच किती आणखीन दहामध्ये पंचेचाळीस अंश ॲड केले तर इथे येईल समजा तो पूर्ण हा जो कोण आहे पूर्ण अँगल हा होईल एकशे पस्तीस अंशाचा त्यानंतर तो एकशे पस्तीस अंश गेल्यानंतर किती मीटर अंतर चालला तर पंधरा मीटर मग प्रश्न काय विचारलेला आहे तर आता त्याच्या डाव्या हाताकडे कोणती दिशा असेल असे? तर त्याचा डावा हात कुठे येईल इकडे येईल इथे कोणती दिशा असेल तर ईशान्य